आज आपण मूत्रपिंड प्रत्यारोपण म्हणजेच किडनी ट्रान्सफर याविषयी आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रो आपल्या जीवनामध्ये किडनीचे फार महत्व आहे जर या किडनीमध्ये बिघाड झाला किंवा किडनी निकामी झाली तर माणसाचे आयुष्य हे दुर्दम्य असं होऊन जातं किडनी ट्रान्सफर हे केव्हा होतं ज्या वेळेस एखाद्या माणसाची किडनी ही खराब होते त्यावेळेस किडनी ट्रान्सफर हे केलं जातं भारतात सर्वप्रथम एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये तमिळनाडूच्या मेडिकल कॉलेजमध्ये वेल्लूर येथे डॉक्टर जानी ओ डॉक्टर मोहनराव यांच्या नेतृत्वाखाली पहिलं किडनी प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली याच्या अगोदर अशा शस्त्रक्रिया फक्त परदेशातच होत होत्या पण आज भारतात होतात त्यानंतर आता आपण दुसरा मुद्दा टेस्ट ट्यूब बेबी याविषयी आपण माहिती घेणार आहोत या, या तंत्रज्ञानाचा वापर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून भारतात झाला ज्या पती पत्नींना आपत्य होत नाही अशा लोकांसाठी हे वरदान ठरलं टेस्ट टू बेबी हे क्रांतिकारक ठरलं टेस्ट टू बेबी मध्ये पुरुषाच्या शुक्राणू व स्त्रीच्या स्त्री बीच यांच्या लॅबमध्ये मिलन घडून आणलं जातं व कृत्रिम गर्भधारणा तयार केली जाते व काही कालावधीत स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते त्यानंतर येणारं बाळे जन्माला येतं त्याला टेस्ट टू बेबी असंही म्हटलं तरी चालेल हे सर्व एकोणीसशे अठ्याहत्तर ते त्र्याऐंशीच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आप संशोधनात्मक रूपात रु, रु, त्या ठिकाणी दिसून येतं डॉक्टर सुभाष मुखोद्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट टू बेबीचा पहिला प्रयोग यशस्वी करण्यात आला या तंत्रद्वार तंत्रज्ञानाद्वारे दुर्गा नावाच्या मुलीचा जन्म झाला असं आपल्याला सांगता येईल आणि या टेस्ट टेस्टू बेबीमुळे आज भारतातील असंख्य माता पित्यांना ज्यांना अपत्य नाही त्यांना आज अपत्य झालेले दिसून येत आहेत असं आपल्याला सांगता येईल धन्यवाद